बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली, त्यामुळेच एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ब्लॉक मधील अंटोर गावात ही घटना घडली. गावात लग्न समारंभ होता, यावेळी लोक लग्नात फटाके फोडत होते. याच दरम्यान फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागली. काही वेळातच आग इतकी पसरली की ती विझवणे कठीण झाले. आग घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडर पर्यंत पोहोचली आणि काही वेळाने सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.